उद्धव ठाकरे गुट के नेताओं ने नासिक में फिर से चुनाव आयोग और अमित शाह पर सवाल उठाए हैं। भारत निर्वाचन आयोग एकनाथ शिंदे गुट पर मेहरबान है। बाला साहेब ठाकरे गद्दारों को कभी आशीर्वाद नहीं देते। जो मुख्य शिवसेना है वह हमारे साथ है। मैंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर कोई टिप्पणी नहीं की और ना ही उनके खिलाफ एक भी गलत शब्द कहा। अमित शाह ने हमारे नेता के खिलाफ अपशब्द बोले थे, इसलिए उनका उत्तर उनकी भाषा में मैंने दिया। यह वक्तव्य संजय राउत ने अपनी नाशिक यात्रा के दौरान कहा। विषय संपलेला आहे। काल एक प्रसंग किंवा घटना माहिती कानावर आली, मी ती संबंधित अधिकारी किंवा प्रशासनाला कळवली, त्यांचं काम ते करतो, माझ्याकडनं विषय संपला। पण आपल्याला माहितीचा स्रोत विचारण्यात आला की आपल्याला कसं कळलं? दिल्लीला सर स्टेटमेंट मला त्याच्यावर बोलायचं नाही, मी गुंडांवर बोलत नाही, पोलिसांचं काम आहे। कोणी करू द्या, गुंड तक्रार करतात त्या महाराष्ट्रात काय महाराष्ट्राच्या अवस्थेत, गुंड जन्मठे खंडणीचे आरोप असलेले लोक ज्यांचे फोटो मी मुख्यमंत्र्यांबरोबर पाहतो, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांबरोबर गळ्यात गळे घालताना पाहतो, आणि मग ते गुंड जामीनावर सुटलेले इतर लोकप्रतिनिधीच्या विरुद्ध गुन्हे दाखल करतात, का ही हिम्मत कशी येते? कारण त्यांचे संबंध मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत किंवा त्यांच्या चिरंजीवांबरोबर आहेत, मला त्याच्यावर बोलायचं। आज आज त्यांच्या सुरक्षेमध्ये काही वाढ झाली मला माहीत नाही। सर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या पत्नीला जेव्हा शिवसेनेनं तिकीट दिलं होतं त्यावेळेला मी गुंड नव्हतो, असं आज अचानक? अरे सोडून द्या ना, कोणाच्या विषयी बोलताय तुम्ही? अरे ओ मेरे लिए मामला खतम हो गया, आप दूसरा कुछ होगा तो मुझे पूछो। सर काल शिंदे गटाची काल कार्यकारिणीची बैठक झाली, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून बघा। शिंदे गट किंवा मिंदे गट हे आता वेगळे झालेले आहेत, निवडणूक आयोगानं त्यांच्यावर कृपादृष्टी विशेष मेहरबानी केलेली आहे, त्यांचं ते पाहतील त्यांची काय कार्यकारिणी आहे की त्यांचं, आम्हाला काय पडणार? आम्ही आमचा पक्ष उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत, बाळासाहेब ठाकरे आमचं प्रेरणास्थान आहे, ते सदैव आहे, आणि बाळासाहेब ठाकरे का गद्दारांना आशीर्वाद देतात का? हां, नारायण राणे सांगत होते मला बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आहेत, अन्य लोक सांगत होते, जी मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे त्याच्यामागे संपूर्ण शिवसेना उभी आहे, बाकी हा सगळा आऊट लढकेचा खेळ आहे, आज आले उद्या जातील। तुमच्या निषेधाचा ठराव करण्यात आला कार्यकर्त्यांमध्ये, चांगली गोष्ट आहे, मी त्यांचा कडवट विरोधक आहे, मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे, मला बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आहेत, अन्य लोक सांगत होते, जी मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे त्याच्यामागे संपूर्ण शिवसेना उभी आहे, बाकी हा सगळा आऊट लढकेचा खेळ आहे, आज आले उद्या जातील। तुमच्या निषेधाचा ठराव करण्यात आला कार्यकर्त्यांमध्ये, चांगली गोष्ट आहे, मी त्यांचा कडवट विरोधक आहे, मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे, माझा ठराव त्यांनी वारंवार निषेधाचा केला पाहिजे हा माझ्यासाठी सन्मान आहे। सर कालपासून नाशिकमध्ये आहे, नाशिकमध्ये तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे, होऊ द्या ना, गुन्हा दाखल झाला म्हणून काय झालं? कशा करता गुन्हा दाखल झाला? आपण खालच्या तलावर कोणाविषयी अजिबात नाही वापरलं मी अपशब्द, माननीय अमित शहा त्यांचे नेते गृहमंत्री हे महाराष्ट्रात आले आणि त्यांनी आमच्या नेत्यांविषयी अपशब्द वापरला, त्या अपशब्दाला मी त्या शब्दानं उत्तर, मग गुन्हा दोघांवर दाखल झाले, आपल्याकडनं कोणी तसा प्रयत्न नाही केला, झालेच नाही गुन्हे दाखल, आतापर्यंत 27 गुन्हे दाखल झाले माहिती घ्या, नाशिकलाही झालं आहे माझ्या आपल्याकडून आमच्याकडून पण झालं, यापुढे होती असं लक्षात येतं माझ्या। सुनावणी जी सुरू आहे कपिल सिब्बल म्हणतात जो अविश्वास दाखल केला त्याच्यावर बोलणार नाही, न्यायालयीन मॅटर। साहेब संदीप देशपांडे यांनी पत्र लिहिलं, कोण मनसे नेते संदीप देश, कोण पण कुठला पक्ष आहे का पक्ष मला माहीत नाही, माझ्या खिजगंटीत नाही। अलग अलग जगह आपके गुन्हे दाखिल हो रहे अरे भाई होने दो गुन्हे दाखिल होने दो
कार्रवाई होने दो, जेल में डालो, हमला करो, गोली मारो, फिर भी हम शिवसेना में ही रहें। जानबूझ के किया जा रहा है? अरे हम डरने वाले लोग नहीं हैं, हम डर के आगे बहुत आगे निकल चुके हैं। डर और मौत उनका साया हम पर नहीं गिरता। सर मुनगंटीवारांचं म्हणणं आहे की ठाकरे गटात ठाकरे कुटुंबातले काही जण शिंदे गटामध्ये गेलेले आहेत, दोन तृतीयांपेक्षा जास्त लोक तिकडे आहेत। त्यांना आमच्या कुटुंबातली काय नाही, तुमचं कुटुंब सांभाळा। दोन्ही जागा आम्ही जिंकणार। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।